विद्यार्थी बालमित्रांनो, आपण परिसर अभ्यासातील वय जसजशी वाढते या पाठातील मानवाच्या वाढी अभ्यासलेला आहे. आता आपल्याला अभ्यासायचे आहे वनस्पतींची वाढ. बघा, आपल्या आजूबाजू अनेक प्रकारचे वृक्ष आपण पाहतो, मग ती सगळी एकदमच निर्माण झालेली असतात का? तर नाही. जशी मानवाची वाढी हळूहळू होत असते, तशी वनस्पतींची वाढ सुद्धा हळूहळू होत असते. बघा, या एक नंबरच्या चित्रापासून तर 8 नंबरच्या चित्रापर्यंतचं निरीक्षण करा. तुम्हाला लक्षात येईल की बीजांकुरापासून वनस्पतीची सुरुवात होते, मग छोट असं रोप वरती येत, मग ते रोप हळूहळू मोठ होत, मग मोठ छोटस झाड तयार होतो, नंतर विशाल अस वृक्ष तयार होत असत. अशा प्रकारे परिसरामध्ये असे मोठमोठे वृक्ष तयार झालेली असतात. आता बघा, पान नंबर 135 वर एका आंब्याच्या झाडाची 3 चित्र दिलेली आहे. दिसली का बेटा तुम्हाला? हो, बरोबर. आता मला सांगा की ती 3 चित्र आंब्याची झाडाची आहेत, त्याच्या सगळ्यात पूर्वीचं झाड कोणतं असेल बरं? सगळ्यात पूर्वीचं झाड दोघी झाडांच्या मधलं असेल. बरोबर, दोघी झाडांच्या मधलं हे सगळ्यात पूर्वीच असेल. आता मधल्या काळातील चित्र कोणतं असेल बरं? तिसऱ्या क्रमांकाचं. बरोबर, मधल्या काळातील चित्र हे तिसऱ्या क्रमांकाचं असेल. आणि सगळ्यात अलीकडचं चित्र कोणतं असेल बरं? पहिल्या क्रमांकाचं. व्हेरी गुड, सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं चित्र हे सगळ्यात अलीकडचं असेल. हे तुम्ही कसं ओळखलं बरं? कारण त्यांची पण वाढ असते. पहिल्या काळातील चित्र सर्वात लहान आहे व मध्यम काळातील चित्र थोडे मोठे आहे, आणि सर्वात मोठे झाड असल्यामुळे ते पहिले क्रमांकाचे आहे. व्हेरी गुड, खूप छान निरीक्षण क्षमता आहे बेटा तुझी, की वनस्पती हळूहळू वाढत असते. वनस्पती ही हळूहळू वाढत असते. मग सर्वात लहान जे झाड आहे ते आपल्याला कळतंय की ते सगळ्यात पहिलं असेल, मग त्याच्यापेक्षा थोडंसं वाढलेलं जे आहे ते मधल्या काळातलं असेल, आणि पूर्ण वाढ झालेलं झाड हे अलीकडच्या काळातलं असेल. मग विद्यार्थी बालमित्रांनो, अशा प्रकारे वनस्पतींची ही वाढ होत असते, आणि वनस्पतींची वाढ ही बीजांकुरापासून तर शेवटपर्यंत कसे होते हे आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.